शहरातील अनधिकृत बांधकामां विरोधात सिडकोने कारवाईचा धडाका लावताना स्पष्ट इशारा दिला आहे. जेथे कोणत्याही राजकीय दबाव देखील सिडकोने झुगारून लावत कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. शिरवणे भागातील G+5 आणि G+2 अशा दोन इमारतींवर कारवाई करण्यात आली, पण सिडकोची ही कारवाई प्राथमिक स्वरूपातच करावी लागली, कारण G+2 एका इमारतीची कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली होती. तर दुसरीकडे G+5 दुसरी इमारत शहरातील बेधडक वाढणाऱ्या बांधकामांच्या अनियोजितपणामुळे कारवाईचे स्वरूप प्राथमिक करण्यात आले. आजच्या मोहिमेत तीन बिल्डिंग लिया था, मगर एक बिल्डिंग का नाम सीसी किया हुआ, सीसी बताया, इसके लिए वो बिल्डिंग लिया नहीं आज का मुहिम में. दूसरा जो बिल्डिंग का ब्रिकवर्क जितना बाहर से तोड़ सकते, नेबरिंग बिल्डिंग एडवर्सली अफेक्ट ना होते हुए कितना तोड़ सका उतना हम लोग तोड़ दिया. पूरा स्ट्रक्चर ये मशीन वापर के अगर तोड़ेगा तो भी बाजू का बिल्डिंग में गिरने का चांसेस है, इसके लिए जितना ब्रिकवर्क निकाल सकते उतना निकाल के हम. या कारवाई विरोधात स्थानिक रहिवासी मात्र आक्रमक होते, कारण सिडकोने गावठाणातील 200 मीटरची सीमारेषा स्पष्ट न करता कारवाईची घेतलेली भूमिका अन्यायकारक असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. शिवाय माहितीच्या अधिकाराखाली याबाबतची माहिती गोळा करताना कोर्टात जाण्याचा इशाराही दिला आहे. नोटीस बजावली नाही जाईल, पण पहिले आम्ही निश्चित करतो सिडकोचा. हे स्थानिक प्रकल्पग्रस्तांची जागा आहे, जमीन शासनाची आहे, आणि कोर्टाच्या नोटीस घेऊन आम्हा लोकांवर अन्याय करायला येतात. अशा सिडकोचा आम्ही निश्चित करतो सर्वजण. तिकडे हात लावायची त्यांची हिंमत होत नाही का? तिकडे त्यांना काय आपल्याला माहिती नाही ते काय भेटत असेल तर, पण इकडचे घरं तोडता गावाल्यांची, ही प्रकल्पग्रस्त इथं भूमिपुत्र इथं जन्माला आले आणि इथंच आमचा हक्क आहे, आणि हे जे बाहेरचे आले ते इथं राहतात, यांची घरं तोडायची हिंमत होत नाही. मग आम्हाला नोटीस देतात कुठे? नोटीस देतात, सांगतात फक्त नोटीस देतात, पण नोटीस अजूनपर्यंत असा दिलेला नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज भगतसह स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट.